हाँ नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानदेव रेवणनाथ भुकन, राहणार घाटापिंपरी, तालुका आष्टी, जिल्हा बीड। मी आत्ता ज्या डाळिंब शेतीमध्ये उभा आहे, ती डाळिंब शेतीची सुरुवात मी 2003-04 पासून केलेली आहे आणि आज तागायत ती करत आहे। तसं पाहिलं तर डाळिंब ही कमी पाण्यावर येणारं पीक, पण तरी काही म्हणजे पाण्याची आवश्यकता असतेच, तर पाणी ही काही काळ ही समस्या मला जाणवली। त्यातून कृषी विभागामार्फत मला शेततलाव भेटला आणि त्यातून मी अगदी दुष्काळातसुद्धा उत्पन्न घेत गेलो। आता मला जे या बागेत आलेले रोग आहेत, ते फळकूच, कवडीकूच, ह्या गोष्टी म्हणजे ह्या रोगांनी थोडा त्रास दिला, पण त्यावर काही रासायनिक, काही सेंद्रिय असे पद्धतीने हे करून त्यावर मी नियंत्रण मिळवलेलं आहे आणि आज त्यातूनसुद्धा मी त्या रोगातूनसुद्धा वाचलेलो आहे। आता या ठिकाणी तुम्हाला बागेत तण दिसत आहे, पण तण काढल्यामुळे रोग वाढतात किंवा खोरपणी वगैरे करत राहिलं तर डाळिंबाची जी अन्न घेणारी पांढरी मुळी आहे ती मुळी डॅमेज होती आणि डॅमेज झाल्यामुळे मग पुन्हा झाडाला ट्रेसवर जातात, तर ते होऊ नये म्हणून गवत कापणे, कटरने कट करणे या गोष्टी करतोत। आता सध्या बाग हार्वेस्टिंग पिरियड जवळ असल्यामुळे म्हणजे खालच्या भागाला कुठलाही धक्का लावलेला नाही आहे। फवारणी करताना एक आठवड्याचं अंतर असावं, एक 6-7 दिवसाचं अंतराने फवारणी घेणं गरजेचं आहे। पाणीही वापसा स्थितीला देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अगदी एक दीड महिन्याच्या दरम्यान रासायनिक खत, सेंद्रिय खताचे डोस देणे गरजेचं आहे। त्याचबरोबर स्लरी देणं गरजेचं, सेंद्रिय स्लरी, आता वेगवेगळ्या स्लरी आहेत, त्यातून सेंद्रिय स्लरी देणं गरजेचं आहे। त्यातूनच बागा टिकतील, उत्पन्न घेता येईल आणि डाळिंब शेतकरी निश्चितच यशस्वी होतील। प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या, कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनातून आष्टी तालुक्यामध्ये जवळजवळ 1800 हेक्टर डाळिंबाच्या बागा फुललेल्या आहेत आणि या डाळिंबामधून शेतकरी समृद्धीकडे पण गेलेला आहे। पण दरम्यानच्या कालावधीमध्ये आता डाळिंबामध्ये बऱ्याचशा समस्या पण उद्भवलेल्या आहेत कालपरत्वे। त्यातली जी प्रमुख समस्या आहेत त्या पहिल्यांदा आहे तेल्या रोग, दुसरं आहे पिनहोल बोरर आणि तिसरं फ्रूट सकिंग मॉथचा एक आहे, तर आणि चौथा मुद्दा आहे मर रोगाचा। तर हे चार मुद्दे डाळिंबागेमध्ये खूप भेडसावतात, पण खरं पाहिलं तर ह्या रोगांवरती किंवा या किडींवरती आपण जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर निश्चितपणे विजय मिळू शकतो, त्यांच्यावरती उपाययोजना करून आपण पहिल्यासारख्या बागा करू शकतो। पण या हे करत असताना डाळिंब बागेचं व्यवस्थापन हे सुरुवातीपासून आपल्याला चांगलं करावं लागेल। आपण जास्त क्लोज स्पेसिंगवरती डाळिंबामध्ये गेलो आणि मग जर ह्युमिडिटी वाढली तर याच्यातले जे काही रोगराई आहे ती वाढण्याला निश्चितपणे वाव मिळतो। उदाहरणार्थ तुम्हाला द्यायचं झालं तर तेल्या रोग आहे, तेल्या तर येणारच आहे, त्याच्यावरती जर तुम्ही नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळे पर्याय आहेत। ज्या बागांमध्ये समजा थोडीशी भारी जमीन आहे, जिथं पाऊस थोडा जास्त आहे आणि जिथं तेल्याच येतो किंवा त्याच्या बागेत तेल्याच आहे, तर या माणसानं पहिल्यांदा बहार चेंज केला पाहिजे। मग त्याने हस्तबहार प्रेफर करावा, हस्तबहार केला तर त्याला तेल्यापासून काही प्रमाणामध्ये रिलीफ मिळू शकतो। दुसरी गोष्ट, कुठलाही रोग येत असताना जे झाड वीक आहे किंवा जे कमकुवत आहे अशा झाडांवरती येतं, त्याच्यामुळे आपल्या झाडाचं अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा सुद्धा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, तो आपण सांभाळला पाहिजे। हे करत असताना त्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये काय आहे की हे एकदा फळं तुटून गेले, आज आपण बघतो ही बाग फळं तुटण्याच्या अवस्थेमध्ये आहे, 8-10 दिवसामध्ये याची तोडणी चालू होईल। तोडल्यानंतर परत शेतकरी 2-3-4 महिने बागांकडे बघतच नाही, असं नाही केलं पाहिजे। एकदा तोडणी झाल्यानंतर पुन्हा पुढच्या बहाराचं संगोपन करण्याच्या तयारीला आपण लागलं पाहिजे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन जो विश्रांतीचा काळ आहे त्याच्यामध्ये या बागांचं केलं पाहिजे, जेणेकरून ती काळी कणखर झाली पाहिजे आणि जे काही गर्भावस्था त्याची आपण तयार करणार आहोत ती पण स्ट्रॉंग झाली पाहिजे, जेणेकरून कुठल्याही रोग आणि किडीला ते पुढं भविष्यामध्ये सहजासहजी बळी पडणार नाही। त्याच्यामुळं बहार एकदा आपला हार्वेस्ट झाला मग त्या दृष्टिकोनातून पुढचं नियोजनाच्या आणि आपण विश्रांतीच्या कालावधीमध्ये व्यवस्थापन केलं पाहिजे। मर रोगाच्या बाबतीमध्ये असंच होतं, मर रोग येतो बागेमध्ये पण त्या झाडाकडे आपण फक्त पाहत राहतो। मर रोग आल्यानंतर त्या झाडाला खरं तर जसं आपण आता आयसोलेशन शिकलो करोनाच्या कालावधीमध्ये, करोना झालेला रुग्ण आपण आयसोलेशन सेंटरमध्ये नेत होतो किंवा एखाद्या कोविड सेंटरमध्ये नेत होतो, त्याचं कारण असं होतं की त्याच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये। तसंच तुम्हाला मर रोगाचं झाड तुमच्या बागेमध्ये सुद्धा आयसोलेशनमध्ये ठेवता येतं, त्याच्या चारी बाजूने जर तुम्ही चर खोदला
त्याच्यामध्ये जर तुम्ही ब्ल्यू कॉपरसारखं बुरशीनाशक असेल, इवन रिडोमेल गोल्ड असेल किंवा 22-3 असेल, याचं मोठ्या प्रमाणात द्रावण तयार केलं आणि ते जर ओतलं तर तिथला जो ऑर्गॅनिझम आहे तो शेजारच्या झाडाकडे जात नाही. म्हणजे एक प्रकारचं आपण आयसोलेशन त्याचं करतो. दुसरं, मोर रोगाचं जे झाड असेल त्या झाडाची जर तुम्हाला काही मशागत करायची असेल तर बागेतली सगळी कामं संपल्यानंतर त्या झाडाला हात लावायचा आणि त्या झाडाची एकदा मशागत संपली की सरळ तुम्ही घरी यायचं, आपली काय जे त्याला टूल्स वापरले असतील ते स्वच्छ करून निर्जंतू करून ठेवून द्यायचे. नाही तर काय होतं, आता बऱ्याच वेळा तुम्हाला मर रोगाची जर झाडं असतील तर ती एका लाईनमध्ये मेलेली दिसतात. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून किंवा बैलांच्या माध्यमातून मशागत करतो, मर रोगाच्या झाडापासून ज्यावेळेस ट्रॅक्टरचा अवजार जाईल त्यावेळेस तिथूनच ते त्या जीवाणूंचं विरजन, बुरशीचं विरजन घेऊन ते पुढं चाललेलं असतं. मग पुढच्या झाडाजवळ थोडं सोडणार, त्याच्या पुढच्या झाडाजवळ थोडं सोडणार आणि असं मग त्या लाईनमध्ये ते विरजन गेल्यामुळं पुढच्या झाडांनासुद्धा बाधा होते. म्हणून पहिलं त्याला आयसोलेशन करणं, त्या झाडाला वेगळी ट्रीटमेंट देणं आणि अशी झाडं आपण प्रकर्षानं त्यांना वेगळा जे म्हणतो आजारी एखाद्या रुग्णाला कसं आपण आहार देतो तसं यालासुद्धा अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये थोडं वेगळं खतं दिलं पाहिजे, त्याला अन्नद्रव्याचा डोस थोडासा वाढवला पाहिजे, तर आपोआप कंट्रोलमध्ये सुद्धा येऊ शकतो. तिसरा मुद्दा आहे की या सीझनला सर्वसाधारण ऑगस्ट सुरू झाला की आपल्याला फळमाशीचा प्रादुर्भाव येतो. दरवर्षी फळमाशी येते, आपल्याकडे फळांचं असंख्य प्रमाणात नुकसान करते, पण आपण यातले बेसिक कारणं शोधत नाही. बऱ्याचशा बागांमध्ये आपल्याला कडे काठाने मोठमोठे वृक्ष दिसतात आणि त्या वृक्षावरती गुळवेल दिसतो, काही ठिकाणी वासनवेल दिसतो. या वेलांवरती हे होस्ट आहेत फ्रूट सकिंग मॉथचे, ते जर तुम्ही नष्ट नाही केले तर तुम्हाला या माशीवरती कंट्रोल करणं खूप अवघड आहे. दुसरी गोष्ट, जर माशी येणार असेल त्यालासुद्धा असंख्य प्रकारच्या उपाययोजना आपल्याला करता येतात. जशा केमिकल आहेत तसे आपल्याला कल्टिवेशन प्रॅक्टिसच्या माध्यमातून सुद्धा करता येऊ शकतं. तुमची ही बाग आहे, तुम्हाला पूर्वेकडून पश्चिमेकडे जर वारा वाहत असेल किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असेल तर त्या दिशेला संध्याकाळच्या वेळेस आपल्या बागेतला काडी कचरा काढला, लिंबाचा पाला काढला, इतर काही गवतं काढले आणि 6-6:30 दरम्यान जर तुम्ही धूर केला तर ह्या धुराला ती माशी घाबरते आणि ती माशी इथं तुमच्या बागेमध्ये येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. इवन संध्याकाळच्या वेळेस ज्या स्प्रेईंग करायच्या त्या 5-6 नंतर केल्या तर त्या बागेमध्ये वास राहू शकतो आणि त्या वासानं सुद्धा तुमचे पतंग तिथे येणार नाहीत आणि तुमच्या बागेला पंक्चर करणार नाहीत. त्याच्यामुळे ह्या 3-4 बाबी ज्या आहेत ह्या तुम्ही फ्रूट सकिंग मॉथच्या बाबतीमध्ये करू शकता. म्हणजे मी तुम्हाला तेलाच्या बाबतीमध्ये सांगितलं, मर रोगाच्या बाबतीमध्ये सांगितलं आणि फ्रूट सकिंग मॉथच्या बाबतीमध्ये पण सांगितलं. तर ह्या ज्या समस्या आहेत याच्यावरती आपण अशा पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो. डाळिंब बागायतदार हा भविष्यामध्ये तेच अतिशय चांगले दिवस असणारी ही शेती आहे. याला फक्त आणि फक्त शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून विद्यापीठ असेल, कृषी विभाग असेल, काही प्रकारचे शेतकरी असतील यांचे अनुभव, यांचे रिकमेंडेशन हे जर विचारात घेऊन आपण उपाययोजना केल्या तर ज्या उभ्या बागा आहेत ह्या काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती येणार नाही, एवढं मात्र निश्चित. धन्यवाद.